नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डुई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। मी आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। हा कालच निर्गमित झालेलं एक महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाचे स्पष्टीकरण मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत करत आहे। तुम्ही जर माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर चला मग आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनकडे। अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, महाराष्ट्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे येथून हे पत्र महाराष्ट्र शासनाचं निर्गमित झालं। दिनांक आहे 17 मे 2022। केंद्र शासनाची दिनांक आहे 13 मे 2022 आणि या प्रमाणे जावक क्रमांक आहेत 2022/11/21। प्रति माननीय व्यवस्थापक, लीड बँक मॅनेजर सर्व जिल्हे, सर्व जिल्ह्याच्या लीड बँक मॅनेजरच्या माननीय व्यवस्थापकाला हे महाराष्ट्र शासनाने परिपत्रक दिला आहे। या परिपत्रकाचा मुख्य विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत लाभ DBT द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतर करण्याबाबत। म्हणजे पंतप्रधान हा DBT योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतर करणार आहेत। म्हणून संदर्भ 3 आहेत, या 3 संदर्भ विचारात घेऊन हे परिपत्रक तयार केलं आहे। संदर्भ क्रमांक 1 आहे शालेय शिक्षण विभागाचं, पत्र क्रमांक 3 दिनांक 23/6/21। संदर्भ क्रमांक 2 आहे संचालनालयाचे निर्देश पत्र क्रमांक 857 दिनांक 24/6/2021। तिसरा संदर्भ आहे शालेय शिक्षण विभागाकडील निर्देश पत्र जावक क्रमांक SD3 दिनांक 9/7/2021 आणि या पत्राच्या अंतर्गत अशा प्रकारची एक बँकच्या लीड व्यवस्थापकांना अधिसूचना जारी केलेली आहे। केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 निसा अंतर्गत देशातील सुमारे 800 कोटी लाभार्थ्यांना दरमहा 5 किलो प्रति लाभार्थी अन्नधान्य चे वेगवेगळ्या योजनेद्वारे वितरण करण्याचे जाहीर केले आहेत। अन्नधान्य वितरण करण्यात गेले हे लाभार्थींना वाटप करण्याचे निर्धारण केले आहे। केंद्र सरकारच्या मोफत धान्य योजनेचे तरतुदीचा एक भाग म्हणून शालेय पोषण योजनेच्या अंतर्गत सन 2021 उन्हाळी सुट्टीत केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून पात्र विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण निर्माण योजनेच्या आहार खर्चाच्या रकमे इतकी, म्हणजे प्रति 5 किलो इतकी, याप्रमाणे आर्थिक सहाय्य थेट लाभ हस्तांतर DBT द्वारे लाभार्थींना बँक खात्यात हस्तांतरित करण्याचे नियोजन केलेले आहे। आपल्या जिल्ह्यातील योजनेस पात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या कॅश खात्यावर शाळेकडून RTGS पद्धतीने सदर अनुदानाचे वर्ग
अनुदानाचे वर्ग करण्याकरता विविध शाखांमध्ये विविध प्रतिनिधी जात आहेत, तथापि काही ठिकाणी आरटीजीएस करिता प्रत्येक व्यवहारा ठराविक कमिशन ची मागणी बँक द्वारे करण्यात येत असल्याबाबतच्या शाळेकडून संचालनास कळवण्यात आलेले आहेत। विनंती अशी आहे की सदरची योजना ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना हे शालेय विद्यार्थी असून त्यांना केवळ एक वेळचे लाभ द्यायचा आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधीनस्थ सर्व शाखांना विशेष लाभ म्हणून सदर अनुदान वर्ग करण्याकरता कोणते शुल्क आकारू नयेत याबाबतचे निर्देश देण्यास विनंती केली आहे। आणि हे पत्र शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर यांनी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित झाला आहे। यानुसार विद्यार्थ्यांना पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत पोषण शक्तीच्या अंतर्गत 5 किलो तांदळाचे किंवा इतर धान्याच्या वाटपाचा होणारा खर्च उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात आरटीजीएस मार्फत हा देण्यात येणार आहे। आणि बँकेने कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये आणि विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळून द्यावे यासाठी हे पत्र आहेत। आणि अत्यंत महत्वाचा पत्र असल्यामुळे या पत्राचं स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल तर्फे मी स्पष्टीकरण केलं आहे। आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।